गणपती बाप्पा मोरया. आज आपण आलो आहे आपल्या नागपुरातल्या चितारोळीमध्ये. चितारोळीचा अर्थ काय होतो, चितार म्हणजे काय, हे सगळे मूर्तिकार मूर्ती कसे घडवतात, किती वर्ष झाले, हे सगळ्याची इत्यंभूत माहिती घेऊच त्याआधी मी तुम्हाला सांगते की आता ही अशी लगबग इथे सुरू आहे. तुम्ही चारी बाजूनी बघा बघा कशी साच्यात जाते मूर्ती, तिला घडण येते, मग मूर्ती बनते, मग आपला बाप्पा तयार होतो आपल्या घरी यायला. आता आपण केदार इंगळे म्हणून आहे त्यांच्याकडनं पूर्ण माहिती घेऊ अबाउट आपल्या गणपती बाप्पा. तर आज आपण इथे आलो आहे चितारोळीमध्ये. तर हे केदार दादा, हे केदार इंगळे आहे, यांना जरा आपण थोडी माहिती विचारूया. दादा नमस्कार. नमस्कार. पहिला प्रश्न तर हा की चितार ओळ नाव कसं पडलं? चितार ओळ म्हणजे चितार ओळ बघती आहे ही भोसले कालीन आहे. भोसलेकालीन मध्ये जेव्हा राजा महाराजा त्यांचे पेंटिंग बनवायचे, मूर्ती कला जी कलाकारी व्हायची, त्यांनी जे कलाकारांना राहण्यासाठी एक जागा दिली होती त्यावरून हे नाव पडलं चितारोळी. अच्छा, चित्रकार लोक राहायचे, चित्रकार लोक इथे राहायचे, पेंटिंग आणि कलाकृतीचा वेगवेगळे राहायचे, त्यामुळे या वस्तीला ते नाव पडलं. म्हणजे आपला तो वारसाच आहे तेव्हापासून चालत आलेला आहे. त्यांच्या वाड्यामध्ये पेंटिंग व्हायचे, जे साधा छोटा नुसता वाडा आहे ते, त्याच्यामध्ये जे पेंटिंग आहे ते आमच्या आजोबांच्या हातचे आहे. तिथे नाव लिहिलं दामोदर इंगळे म्हणून, जे नाव लिहिलं आहे आजोबांचं नाव. तुम्हाला पण म्हणजे ह्या प्रोफेशन विषयी काय वाटत? आता कसं एक गॉड गिफ्ट असल्यामुळे आम्ही याला नाकारू नाही शकत. आम्हाला जसं हे कलाकृती ही चौथी पिढी आहे. हा, वडिला आजोबांपासून आम्ही करत आलो, वडिलांपासून चौथ्या पिढीपासून जे आमचे कस्टमर्स आहे तिथे अजूनही लागून आहे. जॉब पण आहे आणि हे पण आहे, जॉब करूनही करतो. तरी अंदाजे किती वर्षापासून करताय तुम्ही? मला 12 वर्ष झाले. म्हणजे तुम्ही तुमच्या आजोबांकडनं शिकलात? हा, आजोबांकडनं शिकलो. आजोबा होते, वडील आहे, त्यांच्याकडून शिकलो सगळं. काय प्रोसेस असते साधारणतः म्हणजे मूर्ती घडवायची? म्हणजे कसं एक स्ट्रक्चर असतो, जसं बेसिक आपलं स्केल असते, वुमन स्केल असते, त्याच्यानंतर मग मास येतं, तसंच इथेही बेसिक तसंच असते. आतमध्ये एक स्ट्रक्चर असते, त्याच्यावर मग आपण कंसाची बांधणी करून त्याला आकार देऊन मग मातीने त्याला आकार करतो. आणि मग जसं मातीने आकार देऊन त्याला मग कलर करून डोळे काढून कळवतो मूर्ती. साधारण किती दिवसापासून ही कोणी कोणी जसं आम्ही वार्षिक आहे तर आम्ही वर्षाच्या स्टार्ट पासून सुरू करतो. दिवाळी नंतर 2 महिने रेस्ट करून जानेवारी फेब्रुवारी मध्ये आमचं चालू होऊन जाते. तरी बाकी जसे 4 ते 5 महिने अगोदर चालू करतात. हा, वेळ लागतो त्याला. मिनिमम जसं एक मूर्ती राहिली त्याला मिनिमम 4 ते 5 दिवस, किंवा जसं ऊन राहील ते 4-5 दिवसात ती पण होऊन असते. ऊन आवश्यक आहे. नॅचरली जर वाढली तर त्याच्यामध्ये जसं पाणी आतमध्ये आतमधून मूर्ती ओली असली तर ती बाहेर स्पॉट देत आहे, कलर बसत नाही त्याच्यावर. त्याच्यामुळे ती नॅचरली वाढली पाहिजे पूर्ण. गणपती बसायचे लहानापासून किती मोठा पर्यंत बनतो आपण? जसं जशा ऑर्डरच्या हिशोबाने आपण बनवतो. मी लास्ट जसं 11 फुटापर्यंत बनवली आहे जागा आणि ऑर्डरच्या हिशोबाने आपण बनवतो. फक्त गणपतीच की मग जसं अदरही बनवतो? जसं पेंटिंग वर्क पण चालते, प्लेट वर्क चालते, फायबरचं चालते, सिमेंटचं वर्क चालते, प्लॅस्टरचं चालते, सगळे म्हणजे जसे कामं आपण घेतो. जसं कॉलेजमध्ये म्युरल पेंटिंगचं झालं, कॉलेजसाठी सिमेंटच्या मूर्त्या लागतात परमनंट, त्याही आपण घडवतो. जसं फाउंटन झालं फायबरचं, याही आपण करतो. आणि आपल्याकडे दिवाळी नंतर वगैरे किंवा दिवाळी वगैरे शारदा वर्क चालते. पूर्ण गणपतीपासून जसं कृष्ण जन्मापासून काम सुरू होतं तर शारदा लक्ष्मीपर्यंत वर्क दिवाळीपर्यंत चालतं. त्याच्यात येणाऱ्या सर्व मूर्त्या आपण बनवतो.
मग सगळं तुम्हीच करतात की पेंटिंग करणारे वेगळे आहे आणि असं? जसं मी तर पूर्ण प्रोसेस करतो, स्टार्ट टू एंड पर्यंत मी सोबत राहतो आणि सोबत हेल्प करायसाठी आपण माणसं ठेवतो. जसं रफ वर करायला थोडं ते करायसाठी माणसं ठेवतो. तरी पण कौतुक केलं तेवढं कमी, कारण आजकालच्या ह्याच्यात कोण असं सगळं सुटत चाललंय लोकांचं, तरी तुम्ही जपताय. लोक त्याच्यात रुचीने दाखवत आहे. जसं लोकांना आता प्लॅस्टर मध्ये जी फिनिशिंग भेटून राहिली त्याच्यामुळे लोक तिथे अट्रॅक्ट होऊन राहिले. ती साच्यात बनते ना? साच्यात बनते. जसं मातीमध्ये, पूर्ण मातीमध्ये, काळी माती जी होते आपली जिप्सीसाठी लागते, नाही शाडू मिक्सिंग राहते त्याच्यात. हा, शेतातली माती असते ही. म्हणजे पीओपी वगैरे इथे काही नाही? पीओपी नाही करत, कारण ते पूजेसाठी जे मान्यता असते. मेन म्हणजे कसं आहे, तुम्ही जेव्हा मूर्ती घडवता आणि ती जर विसर्जित नाही झाली तर मग ते अर्धवट राहतं. प्राण प्रतिष्ठेला पण अर्थ नाही काही. म्हणजे तुम्ही इतक्या वर्षात पूजा, म्हणजे जी 10 दिवसाची तुम्ही पूजा करता ती सगळी म्हणजे एक प्रकारे आमच्या हिशोबाने ती वाया गेल्यासारखी झाली. काऊन का ते विसर्जितच नाही झालं. मेन जे पर्पज होतं ते पूर्ण तुमचं होतच नाही. त्याच्यामुळे माझ्या तर म्हणणं राहते की तुम्ही जर याच्यावर लक्ष दिलं, प्रत्येकाने एक एक पाऊल पुढे वाढवला, ते सगळं बंद होऊन जाईल. त्याच्याने कसं पर्यावरणालाही त्रास नाही होणार. मातीच्या मूर्त्या परत परत घडवण्यात येत, प्लॅस्टरच्या मूर्त्या कशा हे लोक विसर्जित करतात, परत ते काढून रिपेअर करून परत त्या विकल्या जातात. म्हणजे पाहायला गेलं त्याचं विसर्जनच नाही. विसर्जन होतच नाही, ते पाण्यात विरघळतच नाही, तर त्या मूर्त्या काय करणार? ते जमा करून त्याला रिपेंट करून वापस मार्केटमध्ये काढतात. आपण आता जसं युनिक कॉन्सेप्ट वगैरे ते नाही, आजकाल सीड टाकतात मूर्ती बनवताना, सो दॅट आपण जेव्हा त्याला विसर्जित करतो त्याच्यातनं झाड वगैरे निघतं, असं काही? असं करतो ना, लहान मूर्त्यांमध्ये करतो. जसं बास्केट वाला आला आता, की एक बास्केट आपण कुंडी सारखी एक बास्केट घेतली आणि तिच्यातच विसर्जन केलं, तर त्याच्यातच आपण त्याच्यात असतात तर त्याच्यातच झाड लागतं. घरच्या घरीच ठेवतात लोक आता. आणि मोस्ट ऑफ द लहान मूर्ती आता घरीच विसर्जित होत आहे. हो, बाहेर नेत नाही तुम्ही. आपल्याकडे प्री बुकिंग करायचं असेल तर काय प्रोसेस आहे? बुकिंग आता स्टार्ट, जसं आमचे जे वडलोपाजी कस्टमर्स आहेत ते जसं मूर्ती घेतल्यानंतर नेक्स्ट इयरची ऑर्डर लावूनच जात. अरे बा, माझ्याकडे मॅक्सिमम ऑर्डर प्रिव्हियस इयरचे राहतात. वेळेवरचे राहतात, वेळेवरची जास्ती मूर्त्या तर नाही राहत, पण मॅक्सिमम माझ्याकडे प्रिव्हियस इयर ऑर्डर असते. तरी कुठला गणपती, म्हणजे अष्टविनायकातले हे जे वेगवेगळे गणपती आहे आपल्याकडे, तुमच्याकडे स्पेशली कुठला असा स्पेशल आहे तो मूर्ती किंवा गणपती? जसं लालबाग राजा ही बैठक सगळ्यात जास्त चालणारी आहे. राजा बैठक जी आहे ती, आणि एक अंबुजा आहे, आणि पारंपरिक बैठक म्हणतो तर पद्मासनी. हा हा, सगळ्यात जास्त चालणारी पद्मासनी बैठक आहे, कारण पूजेला तीच बैठक असते. हो, पद्मासनी आणि शांत स्वरूप अशाच मोठ्या जास्त चालतात. असं काहीच आहे. तर ज्यांना पण इथे बुकिंग करायची असेल पुढल्या वर्षीची, तर यांचं नाव आणि नंबर इथे आहेत. ती पाटी लागलेली आहे. रेडी आहे. मग पॉटरीचे क्लासेस पण होतात का आपल्याकडे? हो, क्लासेस आम्ही घेतो. तसं इयर स्टार्ट होतं जानेवारी फेब्रुवारी नंतर क्लासेस चालू होतात. ओके. किती महिन्याचे वगैरे असतात साधारणतः? जसं 2 महिने 3 महिने असे आम्ही क्लासेस घेतो. काय काय येतं त्यात? त्यामध्ये जसं मूर्तीच्या स्ट्रक्चर पासून तर एंड पर्यंत जी आपण माहिती देतो पूर्ण, आणि ते घडवून घेतो. ओके, तर आम्हाला माहिती एवढी दिल्याबद्दल धन्यवाद तुमचे, खूप खूप आभारी आहे. आणि आमचा व्हिडिओ आणि आमचं जे यूट्यूब आहे त्या व्हिडिओंसाठी तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. नमस्कार. बोला गणपती बाप्पा.